नमस्कार। अभियांत्रिकी आरेखन म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग मधील आपण आता दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणाचे नाव आहे लंबजन्य प्रक्षेपण, मीन्स ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन। मागील इयत्ता 9वीमध्ये आपण लंबजन्य प्रक्षेप पद्धतींचा सविस्तर असा अभ्यास केलेला आहे। एखाद्या वस्तूचे किंवा यंत्रभागाचे देखावे काढण्याच्या ज्या दोन पद्धती आहे त्या दोन्ही पद्धतींचा आपण अभ्यास केलेला आहे। मागील वर्षी आपण ठोकळ्यांचे लंबजन्य प्रक्षेप देखावे हे प्रकरण शिकलेलो आहोत आणि यावर्षी आपल्याला लंबजन्य प्रक्षेप पद्धती मागील वर्षाच्या जे लंबजन्य प्रक्षेप पद्धतीचा आपण अभ्यास केलेला आहे त्यावरती एखाद्या यंत्रभागाच्या किंवा भागाचे लंबजन्य प्रक्षेप पद्धतीने कसे देखावे काढायचे हे आपण पाहणार आहोत। यातील आपण दोन पद्धती अभ्यासलेल्या आहेत, एक आहे प्रथम काटकोन पद्धत आणि दुसरी आहे तृतीय काटकोन लंबजन्य प्रक्षेप पद्धत। परंतु आपल्याला ज्या अभ्यासक्रम आहे ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला फक्त तृतीय काटकोन लंबजन्य प्रक्षेप पद्धतच दिलेली आहे, त्यामुळे आपण त्या पद्धतीनेच वस्तूचे देखावे काढणार आहोत। मागील वर्षी आपण लंबजन्य प्रक्षेप पद्धती काढताना कोणकोणत्या गोष्टींची माहिती करून घेतली त्याची मी उजळणी एकदा करतो। आपण मुख्य प्रक्षेप पातळ्यांचा अभ्यास केलेला होता। मुख्य प्रक्षेप पातळ्यांमध्ये आपण उभी मुख्य प्रक्षेप पातळी आणि आडवी मुख्य प्रक्षेप पातळी, स्क्रीनवर दिसते तुम्हाला प्रक्षेप पातळ्या, ही व्हीपी जे लिहिलं आहे व्हीपी ही उभी प्रक्षेप पातळी आहे आणि एच व्ही या अक्षराने दाखवलं ही आडवी जी ही आडवी प्रक्षेप पातळी आहे। याचा क्रम जो या प्रक्षेप पातळ्या एकमेकांना 90° छेदतात आणि त्या विभागतात त्यामुळे त्याचे असे चार काटकोन तयार होतात, फोर क्वाड्रंट। त्या फोर क्वाड्रंटचा जो क्रमांक आहे तो घड्याळाच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेने दिलेला आहे। हा जो आहे हा पहिला काटकोन, हा मागचा जो आहे हा दुसरा काटकोन, हा खाली आहे आत तिसरा काटकोन आणि इथं आहे चौथा काटकोन। इथं दाखवले बघा, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड आणि फोर्थ। आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये प्रक्षेपण नाही आहे, द्वितीयमध्ये नाही आहे, तृतीयमध्ये आहे आणि चतुर्थमध्ये नाही आहे। आता चतुर्थमध्ये जर समजा एखादी वस्तू ठेवली, इथं एखादा बॉल ठेवला आहे, तो म्हणजे कुठे ठेवला आहे, आडव्या पातळीच्या खाली, एच व्हीच्या खाली आणि व्ही पीच्या मागे। आता बॉल जो ठेवलेला आहे आणि बघणारा जो आहे वरून जो बघतो तो बघणारा आणि वस्तू याच्यामध्ये प्रक्षेप पातळी येते तृतीय काटकोन पद्धतीमध्ये। तुम्हाला फ्रंट व्ह्यू इकडनं काढायचा आहे, ह्या साईडने या बाणाच्या दिशेने फ्रंट व्ह्यू काढायचा आहे, म्हणजे तुम्ही आणि ही जी बॉल आहे याच्यामध्ये काय येते, ही व्हर्टिकल मीन्स प्लेन येते। या पद्धतीने आपण वस्तू ठेवतो। इट इज क्लिअर दॅट देअर आर टू मेन प्लेन, मी हे सांगितलंच मी तुम्हाला, ही उभी पातळी आणि ही आडवी प्रमुख प्रक्षेप पातळी। आता बघा या प्रक्षेप पातळ्याचे आपण मागच्या वर्षी चिन्हसुद्धा शिकलेलं आहेत, पण उजळणी म्हणून बघा या स्लाईडवरती प्रक्षेप पातळ्या दिलेल्या आहे। या प्रक्षेप पातळ्या आणि त्याचे चिन्ह ती वस्तू दाखवली आहे, त्या वस्तूचे फ्रंट व्ह्यू साईड व्ह्यू फ्रंट व्ह्यू साईड व्ह्यू कसे काढले आहे हे लंबजन्य प्रक्षेपद्धत चिन्ह दाखवले। इथं बघा ही वस्तू आहे, हा फ्रस्टम आहे, ही वस्तू इथं, ही उभी पातळी, ही सहाय्यकारी उभी पातळी। तर यांचे देखावे कसे येतात, आता ही हा आहे प्रथम काटकोन। या प्रथम काटकोनमध्ये समोरून जर पाहिलं तर चिन्ह इकडे दिसेल, या समोरचा पृष्ठभाग याचा हा फ्रंट व्ह्यू इथं दिसतो आणि आपण इकडनं ह्या बाजूने पाहिलं आहे, या बाजूने पाहून कुठे काढलं, इकडे काढलं या साईडला, तर हा साईड व्ह्यू आहे।
आता फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू असा आहे, हा इकडनं पाहिला आहे आपण, इकडनं पाहून इकडे काढला आहे. कोणत्या काढला आहे? डावीकडे पाहून उजवीकडे काढला आहे. ही झाली प्रथम काटकोन पद्धत चिन्ह. इथं वस्तू दिली, ही पिंक कलरने दाखवलेलं जे आहे ही फिगर, ही पिंक कलरने, ही व्हर्टिकल प्लेन आहे आणि आडवी पातळी अशी आहे इकडे. आता तुम्ही समोरून जर पाहिला तर असा आकार येतो, आणि इकडनं पाहून या साईडने पाहून जो आकार येतो असा येतो. आता हा झाला साईड व्ह्यू, हा झाला फ्रंट व्ह्यू. हे दोन, हे फर्स्ट अँगल मेथड सिम्बॉल आणि थर्ड अँगल मेथड सिम्बॉल. इथं बघा, हा फ्रंट व्ह्यू आहे फर्स्ट अँगलमधला, हा फ्रंट व्ह्यू थर्ड अँगलमधला आहे. आता हा साईड व्ह्यू थर्ड अँगलमधला आहे, हा साईड व्ह्यू फर्स्ट अँगलमधला आहे. आता काय केलं आहे, हा आणि याचे लोकेशन सारखेच आहे त्याचे, फक्त हा जो साईड व्ह्यू आहे हा साईड व्ह्यू इकडून पाहून उजवीकडे काढला. मग हा साईड व्ह्यू जो कोणता आहे, हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे. हा साईड व्ह्यू आहे, हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे, पण फ्रंट व्ह्यूच्या डाव्याच बाजूला असतो. असे हे दोन पद्धतीचे चिन्ह दिलेलं आहे. आता बघा, त्या प्रक्षेप पातळ्यांच्या याच्यावरती आपण बघणार आहोत. इथं दिलं आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन दिलेलं आहे, एक चित्र दाखवलं आहे. बघा, ही तुल्य प्रतिमा आहे, थ्री डायमेन्शनल आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, ही तुल्य प्रतिमा आहे. आता ही तुल्य मागवर आपण पाहिलेलं आहे की तृतीय काटकोनमध्ये एक्स वाय रेषेच्या वरच्या बाजूला टॉप व्ह्यू येतो, एक्स वाय रेषेच्या टॉप खाली, एक्स वाय रेषेच्या खाली टॉप व्ह्यूच्या खाली फ्रंट व्ह्यू येतो, आणि फ्रंट व्ह्यूच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला साईड व्ह्यू येतो. आपल्या तीनच देखावे काढायचे. इथं दाखवलं आहे टॉप व्ह्यू, इथं दाखवलं आहे फ्रंट व्ह्यू, इथं दाखवलं आहे साईड व्ह्यू. आता हे बघा, इथं ही तुल्य प्रतिमा दिली आहे, ह्या तुल्य प्रतिमेचे मापनही जरी दिले तर आपण अंदाजे मापं घेऊन या अशा फिगर काढू शकतो. आता इथं मापनं दिल्यामुळे, पण तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेममध्ये असणार आहे, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला थ्री डायमेन्शनल फिगर दिलेलं असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे मापं दिलेलं असणार आहे. आता बघा, हा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू, साईड व्ह्यू हा राईट हँड साईड व्ह्यू आहे. म्हणजे हा झाला इथलं, बघा इथं हा जो आरंभ बिंदू दिला असतो, ओ साईड व्ह्यूची दिशा इकडनं, इकडनं साईड व्ह्यू, सॉरी फ्रंट व्ह्यूची दिशा इकडनं आहे आणि साईड व्ह्यूची दिशा या साईडने. फ्रंट व्ह्यू जर समजा लेफ्ट साईडने फ्रंट व्ह्यू काढायचा असेल तर राईट हँड साईड व्ह्यू येतो, आणि टॉप व्ह्यू वरच्या बाजूने. आता इथं बघा, ज्यावेळेस ही वस्तू तुम्ही इकडनं बघाली, ह्या पृष्ठभागाला ज्यावेळेस तुम्ही लंब बघतात, लंब बघून जो पृष्ठभाग दिसेल तोच फक्त काढायचा. आता तुम्ही इकडनं पाहिलं तर हा ए उभं रेक्टेंगल दिसतं, आणि हा सर्क्युलर, हा कर्व जो आहे, हा कर्व दिसतो. हे बघा इथं दाखवलं आहे, हा पोर्शन हा याला इक्वल आहे. इकडचा जो या सिलेंडरचा हा जो हाफ पोर्शन आहे तो पोर्शन इथं दाखवला आहे. आणि वरून पाहिलं तर तुम्हाला हे सिलेंडरचा टॉप व्ह्यू दिसेल हा, आणि ह्या रेक्टेंगलचा हा सरफेस दिसतो वरचा. हे बघा या दोन्ही, आणि इकडनं बघा ह्या साईडने. ज्यावेळेस तुम्ही इकडनं बघाल त्यावेळेस ह्या पृष्ठभागाला लंब पहा, तर तुम्हाला हे बघा हा पोर्शन, ह्या कलर डार्क कलरचा हा पोर्शन हा दिसतो, आणि हा सिलेंडरचा हा पोर्शन दिसेल इथं. या पद्धतीने टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू काढतात. आता हे लक्षात घ्या, प्रथम काटकोन पद्धतीमध्ये जे लंबजन्य प्रक्षेप देखावे काढायचे असतात त्यामध्ये एक्स वाय रेषेच्या वरच्या बाजूला फ्रंट व्ह्यू काढतात, फ्रंट व्ह्यूच्या बरोबर खाली टॉप व्ह्यू काढतात, आणि टॉप फ्रंट व्ह्यूच्या परत वरती फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूने पाहिलं देखावा, आणि उजव्या बाजूला डाव्या बाजून पाहिलेलं देखावा, अशी त्यांची जागा बदलते. आता बघा, यासाठी आपल्याला एक आपण व्हिडिओ बघणार आहोत. मी त्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की एखाद्या वस्तूचं तुल्य प्रतिमा दिलेलं असेल तर तिचे देखावे कसे काढायचे. आता हे बघा, इथं मी एक PPT दिले आहे, तृतीय काटकोन पद्धती. यामध्ये वस्तूचा समोरील देखावा एक्स वाय रेषेच्या खाली बाजूस काढतात, वरील देखावा एक्स वाय रेषेच्या वरील बाजूस काढतात, डाव्या बाजूचा देखावा नेहमी समोरच्या देखावाच्या डाव्या बाजूस काढतात, उजव्या बाजूचा देखावा नेहमी समोरील देखावाच्या उजव्या बाजूस काढतात. त्यासाठी ही लिंक दिली आहे मी तुम्हाला यूट्यूबची, आणि ते लिंकवर तुम्ही ही लिंक जर कॉपी केली आणि जर ती यूट्यूबवर ती पेस्ट केली आणि ही लिंक ओपन केली तर आपल्याला
तो एक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो, तरी तो आपण बघणार आहोत.